कांदा निर्यात बंदीचा तिढा अजूनही सुटलेला नाही। केंद्र सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाहीये। निर्यात बंदीचा विरोध सुरूच आहे। शेतकरी रस्त्यावर आहे। केंद्राकडून हस्तक्षेपाची मागणी। राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि कांद्याच्या निर्यात बंदीवर जोरदार आंदोलन राज्यभरात सुरू आहे। केंद्राचा कडाडून विरोध करताना शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे नेते म्हणतात। विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून मागणी केली, तरी केंद्र सरकारने अजूनही कोणताही निर्णय या संदर्भात घेतला नाही। कांदा हजारो क्विंटल कांदा मुंबईमध्ये बंदरात अडकून पडलेला आहे। कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलेली आहे, कारण कांद्याला निर्यात बंदीला जो कांदा तयार करण्यात आला होता किंवा तो बाजारात उपलब्ध करून दिला जाणार होता तो आता गोदामात पडू नये आणि तो सडण्याची चिन्ह आहे। कांदा निर्यात बंदीचा तिढा केंद्र कधी सोडवणार असा प्रश्न आता राज्य सरकारही विचारू लागले। राज्य सरकारनं या संदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। शरद पवार यांनी सुद्धा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। संसदीय अधिवेशनाच्या निमित्तानं पवार दिल्लीत असताना पीयूष गोयल यांची भेट घेऊन त्यांनी मागणी केली की कांदा निर्यात बंदीचा तिढा केंद्र सरकारनं लवकरात लवकर सोडावा। जागोजागी कांदा पट्ट्यातील शेतकरी हे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करतायत, मात्र या आंदोलनाची अजूनही केंद्र सरकारनं पाहिजे तशी दखल घेतली नाही। केंद्र सरकारने जी कांद्यावर निर्यात बंदी लागू केली आहे त्या विरोधात ठिकठिकाणी नाशिक जिल्ह्यात आंदोलन होताना दिसून येतेच। आज सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात आंदोलन होत असून येवला तालुक्यातील एरण गावात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले आहे। आपल्या सोबत प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन, काय सांगाल की तुम्ही हे आंदोलन केले कशासाठी केलेले? केंद्र शासनाने अचानकपणे कांदा निर्यात बंदी लादून शेतकऱ्यावर जो अन्याय केलाय त्याचा निषेध म्हणून आम्ही एरंडगाव येथे येवला तालुका प्रहार संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करून आणि